श्रोतेहो नमस्कार, मी चंद्रकांत पागे, मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर। स्वागत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत। आजचा विषय आहे बैसोनी निवांत करा एक चित्त। सकाळी फिरायला जाणाऱ्या मंडळींना पाहायला फार मजा येते। एकटे फिरायला येणारे बरेचसे पुरुष हेडफोन लावून काहीतरी ऐकत असतात। 50 पुढच्या वयोगटातले पुरुष स्पीकर ऑन करून माझ्या फिरण्याच्या निमित्ताने आजूबाजूच्या सगळ्यांच्याच कानावर काहीतरी चांगलं पडावं या उदात्त हेतूने मोठ्या आवाजात इतरांना अभंग ऐकवताना दिसतात। 20-25 वयोगटातील वजन कमी करायला आलेल्या तरुणी हमखास इंग्लिश म्युझिक ऐकत असतात हे त्यांच्या चालीवरूनच समजतं। मित्रांबरोबर किंवा कोणातरी ओळखीच्या व्यक्तीबरोबर फिरायला आलेले पुरुष व्यवसाय किंवा राजकारण हा विषय खोदून काही ना काही बडबडत असतात। 5-6 मिळून येणाऱ्या गृहिणींचे ग्रुप्स तर खूपच असतात, ज्यामध्ये एकमेकींचं बोलणं ऐकण्यापलीकडे त्यांना इतर काही ऐकू येत नाही। दिवसभरात एरवी कामांच्या व्यापामुळं कुणाचंही कुणाशी बोलणं होत नाही, म्हणजेच काहीतरी ऐकवायला कोणी भेटत नाही। हे त्यांच्या बॉडी लँग्वेज, आवाजाचा टोन, व्हॉल्यूम ह्याच्यावरून लक्षात येतच। हे सगळं भावनिक स्तरावर समजून घ्यायला पाहिजे हे खरं आहे, पण बागेत व्यतीत केलेल्या एकूण कालावधीतील अगदी 5 का असेना? जरा शांत बसून झाडांच्या पानाची सळसळ, पक्ष्यांचा किलबिलाट, झऱ्याच्या पाण्याची खळखळ हे ऐकायला काय हरकत आहे? निसर्गाच्या सानिध्यात जायचं ते निसर्गाचा आवाज ऐकायला की आपलं सगळं त्याला सुनवायला? येताना बोलत येणं, जाताना बोलत जाणं हेही एक वेळ ठीक आहे, पण बागेत आल्यानंतर एखाद्या झाडाखाली निवांत डोळे मिटून बसावं, निसर्गाच्या आवाजाच्या साक्षीनं स्वतःमध्ये डोकावून पाहावं आणि ती 5 आपण एकांत मनसोक्त उपभोगावा आणि त्याच नशेत मौन धारण करून घरी परतावं। असं केलं तर एकांताची नशा ज्याला कळली त्याच्या आयुष्यात एकटेपणा कधीच येत नाही। आजवर असं कधी केलं नसेल तर जरूर करून पहा, खूप छान वाटतं, दिवस मस्त जातो एवढं नक्की। श्रोते हो, स्वागत ही विचार मालिका ऐकण्यासाठी आपण वेळ देत आहात याच्याबद्दल मनपूर्वक आभार। आजचा आपला दिवस खूप खूप आनंदाचा जावो हीच शुभेच्छा।